हेलो हेलो। हेलो हेलो, हाँ अपन ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे। कृपया लाइन वर रहा। आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उन्होंने आपके कॉल को हो हेलो। मतलब हेलो कुडल आंबड़ बोल, आंबड़ अंबर कुडाला जालने मध्ये बोला नाव काय तुमचं? गोविंद आनंदे, हॅलो गोविंद आनंदे म्हणून नाव गोविंद, आनंदे आनंदे। गोविंद आनंदे बोला, काय अडचण? आमची एक अडचण होती बा, आमच्याला मला त्या बेलापूर पैसे एका माणसाने फसलं बा। काय 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 फसवलं? म्हणजे आम्ही दवाखान्यामध्ये होतो ना, हा तर वापस येताना एक माणूस आम्हाला घेतला बा, असा भावता काय? एक म्हणजे बिलापूरच्या स्टेशनवर हा एक माणूस घेतला आम्हाला। माणूस भेटला। हा तर तो माणूस म्हणला बाबा असं असं आपण काम देतो स्टडी करून तुमचं ऑपरेशन पक्ष करून देतो म्हणला। काय काय तो माणूस आम्हाला म्हणला मी तुमचे ऑपरेशन करून देतो म्हणजे ऑपरेशन आमची। करून देतो असं? हा तर आमची हे मला बोलत आहे म्हणलं तिथं दवाखान्यामध्ये बर, कुठलं दवाखाना? शेरी शेरी या काय शेरी शेरी। शिर्डी? हा शिर्डी कुठं आलं हे? आपलं याच्यामध्ये अहमदनगर मधलं। अहमदनगर मध्ये? हा बर बर। आणि तो व्यक्ती कुठला आहे? तो व्यक्ती पण आजी भागातला आहे। अहमदनगरचा? हा बर, नाव काय त्याच? त्या माणसाचा बापा माझ्याकडे त्याचा मोबाईल नंबर आहे। नाव सांगा, नाव सांगा त्याचं मला। त्याचं नाव आहे संदीप वाघ। संदीप वाघ? हा बर बर। मग त्यांनी काय फसवणूक केली तुमच्यासोबत? आमच्याकडून आमचे 8,000 रुपये घेतले पा आणि जे दवाखान्यातून धूम ठोकली हा तर उदूक आलाच नाही आमच्याकडचं। बर बर। दवाखान्यामध्ये ऑपरेशन कुणाचं होत? माझं एक होत आणि आमच्या पाहुणे होते दोन, त्यांच्या मुलाची आपसून होते पा दोन। कसली? म्हणजे माझं होत आहे होत आपसे माझ्या कसलं? याच पायाच। पायाच? हा तर ते खात्री होत ना पाय तर ते आपसे होत पा। बर बर। मग तुम्ही त्याला 8,000 रुपये लगेच कसे काय दिले? ऑपरेशन झाल्यानंतर जायचं ना, डॉक्टर ने बिल दिला असता ना तुम्हाला बनवून? याला कसं झालं आम्ही बियाला पूर्ण द्यायला आलो बा लोणीला, हा तर त्या दवाखान्यामध्ये होत आमचं हे, पण आम्हाला बियालापूर पण येताना माणूस घेतला तर तो का म्हणला मी आमची असं असं तसं आम्ही स्कीम मध्ये तुम्ही 2-3 हजार रुपये आम्हाला आम्ही उजू वापस देऊ। हो दादा, पण तुम्हाला माहिती नाही का लोक आजकालची कशी आहेत? कुठे काय फसवणूक करते सांगता नाही। 2 महिने झालं मी सचिन भैया फोन लावतोय पण ते फोनला फोन लागत नाही। हो पण मला तुम्ही सांगा, ज्यावेळेस घटना घडते त्यावेळेस तुम्ही आम्हाला फोन करत नाही। मला सांगा ना, तुम्ही ऑपरेशन का तो व्यक्ती करून देणार होता का? कुठल्या पण हॉस्पिटल मध्ये गेला असता तुमचा का उपचार झाला नसता? नाही आम्ही त्या माणसाची रिपोर्ट केली त्याची केली काय काय म्हणजे पोलीस स्टेशनला केली मी त्याची कंप्लेंट केली का? कंप्लेंट करू। हा बर बर। मग सहकार काय झालं नाही का? नाही अजून काहीच नाही आम्हाला, म्हणजे काय ना सरकारची गरज, पण आम्हाला वाटलं तुम्ही एक आधार येतो त्यामुळे मी तुम्हाला म्हणजे फोन लावला। आधार? आधाराची गोष्ट नाही दादा, पण तुम्ही जे असे कसे काय कुणाला फोन पैसे दिले? आता तुम्ही उपचारासाठी गेले, मग उपचार झाल्यानंतर तुमचा जो काही बिल झाला असता तो दिला असता ना डॉक्टरनी, नंतर तुम्ही पेड केला असता, त्या अनोळखी व्यक्तीच्या जर हातामध्ये इतके रुपये दिले तुम्ही, मग तो कशाला थांबेल? आम्हाला काय वाटलं इकडे हे जे लोय आता आपलं माहित नव्हतं तर आपलं वाटलं आपलं होईन ऑपरेशन, ऑपरेशन फक्त होईन आपले। बर बर। घ्या बर, त्या लाईन वरती घ्या। फोन उचल नाही माझा तेव्हा, आता फोन उचलत नाही, सांगा नंबर सांगा।
हेलो, हाँ कॉल उचलत नाही तो बरं उचलत बरं, तुम्हाला दादा समजायला पाहिजे. नाही फसलो म्हणजे आमच्या बर बर सम आपलं भाव द्या म्हणजे आपलं भाव द्या पण आपल्यामुळं फावल्याला पण आपण झालं ना. बर बर संपर्क झाला का बोलतो मी. हा हो फक्त काय करा त्या माणसाला फोन लावा आणि मला फोन लावून सांगा संपर्क झाला समजा. बर बर. हा ओके हा.